शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका क्रूजवरच्या पार्टीत ड्रग्ज प्रकरणी अटक झाली आणि देशात एकच खळबळ उडाली. आर्यन खान आणि त्याच्यासह इतर 8 जणांवर ही कारवाई NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केले. तेव्हापासून NCBचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे खूपच चर्चेत आहेत, कारण ही कारवाई त्यांनी स्वतः क्रूजवर जाऊन केली होती. अजून एका कारणामुळे ते चर्चेत आहेत, ते म्हणजे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरमुळे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या कामामुळे ठसा उमटवणाऱ्या क्रांती रेडकर यांचा विवाह समीर यांच्यासोबत 2017 झाला. तेव्हापासून लाईमलाईटपासून त्या काहीशा दूर आहेत. एरवी आपले पती आणि त्यांच्या कामाबद्दल फारशी चर्चा न करणाऱ्या क्रांतीने आता इंस्टाग्रामवर समीर यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या टीकाकारांना चोख उत्तर दिलंय. इंस्टाग्रामवर त्यांनी तशी पोस्ट केली आहे. क्रांती या पोस्टमध्ये म्हणतात, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. आपण सगळ्यांनीच NCBचं काम आणि त्यांनी टाकलेल्या धाडींचं कौतुक केलं. मात्र फक्त बॉलिवूडचा उल्लेख आला की लोक यात रस घेतात. मात्र माध्यमांनी यापूर्वीही NCBने मोठ्या गँगस्टर्सना पकडल्याबद्दल वार्तांकन केले याचीही सगळ्यांनी नोंद घ्यावी. समाजात असे काही लोक आहेत ज्यांनी NCB फक्त बॉलिवूडला टार्गेट करत असल्याचं म्हटलंय. मी अशा लोकांना म्हणेन की त्यांनी जरा अभ्यास करावा, यापूर्वीची आकडेवारी गोळा करावी. घरी आरामात बसून आपल्या महागड्या फोनमधनं टीका करणं सोपं आहे, मात्र तुम्ही हे करत असताना NCBचे लोक आघाडीवर राहून लढा देत आहेत. आपल्या देशासाठी लढणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा. यापूर्वी क्रांतीने टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, माझे पती देशासाठी त्यांचं आयुष्य, मुलं आणि कुटुंबीय यांच्याशी तडजोड करतायत. मला त्यांचा अभिमान आहे. ते यापूर्वीही निष्ठेने काम करत होते, मात्र आता बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरण समोर आल्याने ते प्रकाशदूतात आलेले आहेत. त्यामुळे NCBचे मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांना क्रांती रेडकर यांनी उत्तर दिले. मात्र तरीही सध्या आर्यन खान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी NCBवर गंभीर आरोप केलेत, कारण या रेडमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते सहभागी होते असं त्यांचं म्हणणं आहे. NCBने मात्र हे सगळेच आरोप फेटाळून लावलेत.